दिव्यांगांना रखडलेले अनुदान देणे तसेच घरकुलचे पैसे देण्यासाठी लाभार्थ्यांकडून 5-5 हजार रुपये घेण्यात आले आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. नगर परिषद प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे देखील घेण्यात आले. नगर परिषद कार्यालयात 5% राखीव असलेल्या निधीतून दिव्यांगांना अनुदान देण्यात येत असून गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांना अनुदान मिळालं नसल्याने दिव्यांगांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आंदोलन करण्यात आलं व दिव्यांगांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगर परिषद कार्यालय कळमनुरीतर्फे बांधण्यात आलेल्या घरकुलाच्या अंतिम हप्त्यासाठी प्रति लाभार्थ्यांकडून 5,000 रुपयांची मागणी नगर परिषदेचे लोकप्रतिनिधीचे नातेवाईक आणि नगर परिषदेचे काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. नंतर अनेक लाभार्थ्यांनी 5,000 रुपयांची रक्कम दिली असून त्याची कोणतीही पावती देण्यात आली नसल्याचा आरोप करीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान मुख्य अधिकारी उमेश कोंठीकर यांनी 1 महिन्याच्या आत दोन्ही मागण्यांचा पाठपुरावा करून दिव्यांगांना अनुदान व घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर, शहर अध्यक्ष सादेक पठाण, सोनू वाळवे, भाऊराव पतंग, मुरली वेंदेसेकर, संतोष कदम, कपिल बलखंडे सहित दिव्यांग व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुजीब पठाण, MCN न्यूज, हिंगोली कळमनुरी.